पक्षाच्या वतीने भंडारा येथील पीडितेला सांत्वन भेट आणि पक्षाच्या वतीने आर्थिक मदत करावी आणि एकूण तपास कार्य काय चाललंय काय नाही हे सगळंच पाहावं म्हणून त्रिसदस्यीय समिती मी आणि माझ्यासमवेत आमच्या आदरणीय मनीषाताई कायंदे विधान परिषदेच्या सदस्य प्रवक्त्या संजनाताई घारी अशा आम्ही तिघीजणी भंडाऱ्यात गेलो होतो आणि त्या दरम्यानच्या काळात ज्या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये ज्या अत्यंत भयंकर गोष्टी समोर आल्या त्या सगळ्या मांडणं गरजेचं आहे महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे. त्यातली मुद्दा क्रमांक 1 की सदरची घटना घडते कशासाठी हेच इतकं वाईट होतं की ती बाई भांडण घरात छोटंसं झालंय म्हणून घरातनं बाहेर पडली. 12 किलोमीटर एखादी माऊली पायी चालते आणि तिला खायला अन्नाचा तुकडा मिळत नाही. कुणीतरी आपल्याला अन्न देणार आहे या म्हणजे अर्ध्या भाकरीच्या आमिषासाठी म्हणून कुणीतरी मागे धावत जातं आणि त्यानंतर 30 आणि 31 तारखेला श्रीराम उरकुडे या नावाचा माणूस पाशवी अत्याचार जो करतोय हा श्रीराम उरकुडे अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये. दुसरी गोष्ट अशी की 31 तारखेला जेव्हा ती त्या रेल्वे पुलाच्या खाली बेशुद्धावस्थेत होती तेव्हा तिथल्या पोलीस महिला पोलीस पाटीलने नजीकच्या गावच्या लाखणी पोलीस स्टेशनमध्ये तिला आणलं. पण लाखणी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचा स्टाफच इतका अपुरा होता की बाजूच्याच गावात एक विषप्राशन केलेली केस असल्यामुळे ते सगळे लोक तिकडे गेले होते आणि प्रचंड भूक लागलेली खायला काही नाहीये. 1 तारखेला सकाळी पुन्हा एकदा ती माऊली पोलीस स्टेशनमधनं बाहेर पडतीये हे फारच वाईट आहे की ती पोलीस स्टेशनमधनं बाहेर पडते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिचे सगळे ते फुटेज दिसत आहेत की ती बाहेर पडली आहे. पोलीस तिथे तिला अडवायला नव्हते स्टाफच नव्हता. कदाचित पोलिसांनी अडवलं असतं तर पुढची घटना घडूच शकली नसती म्हणजे तो अनर्थ टाळता आला असता. या सगळ्या संदर्भाने जेव्हा आम्ही पोलिसांना विचारतो की स्टाफ का नाहीये तर काय काही आम्हाला काही म्हणजे सांगता येत नाही. अच्छा मग आपले SP साहेब कुठे आहेत तर ते असं सांगतात की भंडाऱ्याला त्या दरम्यानच्या काळात 6 दिवस SPs उपलब्ध नव्हते. म्हणजे हे किती वाईट आहे की एकीकडे आम्ही हवेतल्या हवेत 10 मिनिटं विमान थांबवू शकतो परंतु विमान थांबवल्या इतकं 6 दिवस विदाऊट SP पोलीस अधीक्षकांच्या शिवाय जिल्हा चालवणं सोपं नसतं हे कदाचित अजून त्यांना कळणं बाकी असावं. अजून एक महत्वाची गोष्ट की SP का नव्हते तर संदीप जाधव नावाचे जे SP आहेत हे आमदार नरेंद्र भोंडे यांनी त्यांच्या मर्जीने काम होत नाहीये म्हणून संदीप जाधवांना हटवलं गेलं आणि 6 दिवसांनी तब्बल 6 दिवसांनी मतानी नावाचे नवीन SP जॉईन झाले जे आम्ही गेल्यानंतर आले होते. आता यावर त्यावेळेला मला वाटतं एक भाजपकडून एक पत्रकार परिषद झाली मला त्यांचं नाव आठवत नाही कोणीतरी त्यांच्या महिला नेत्या होत्या भाजपच्या ज्या बोलत होत्या आणि त्यांनी असं सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्टला खटला वगैरे. मग माननीय मुख्यमंत्री म्हणाले की फास्ट ट्रॅक कोर्टला खटला. मला साधा प्रश्न कळत नाहीये जिथे आरोपी डिटेनच झाला नाही. एक श्रीराम कुरकुडे आयडेंटिफाय झाला पण डिटेन झाला नाही. दुसरे 2 आरोपी लुक्का उर्फ अमित सारवे तिसरा आरोपी नजीर अहमद अन्सारी हे 2 आरोपी डिटेन झालेले आहेत. चौथा आरोपी ना आयडेंटिफाय झाला ना डिटेन झाला. आता हे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये कुणाला उभं करतील बरं जिथे आरोपीच नाहीये तर उभं कुणाला करणार. बर या सगळ्याच्या संबंधाने अजून एक गोष्ट भयंकर तिथे काय होती की जेव्हा आम्ही पीडितेला भेटायला गेलो तर त्यांनी आधी भेटायलाच नाकारलं नाही भेटायचं नाही. मनीषाताईंनी फार विनवण्या केल्या पण त्यांनी भेटायला दिलं नाही. यावरती आम्ही म्हटलं की ठीक आहे आम्हाला भेटायचं नाहीये पण पक्षाच्या वतीने आम्ही काही आर्थिक मदत देऊ इच्छितो. आम्ही 2 लाख रुपयाची एक फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी मदत द्यावी. का द्यावी? कारण मनोधैर्य योजनेतनं तिला मदत मिळालेली नव्हती तोपर्यंत म्हणून आम्ही ती मदत देऊ केली. पण मदत घ्यायला ती घाबरत होते बिचारे रिलेटिव्ह. ते का घाबरत आहेत? वणिता राऊत नावाची हेड कॉन्स्टेबल होती स्पॉटला. या वणिता राऊत नावाच्या हेड कॉन्स्टेबलने सांगितलं की हमें ऊपर से ऑर्डर आहे की हम रिलेटिव्ह को भी बाहर नहीं जाने देंगे. आपको तो अंदर आने नहीं ही देंगे लेकिन हम रिलेटिव्ह को भी बाहर नहीं जाने देंगे. अब इनका ऑर्डर किसका है ऊपर से? म्हणून आम्ही DIG संदीप पाटील साहेबांना भेटायला गेलो. संदीप पाटील साहेब ही वॉज सरप्राईज की अरे आम्ही अशी कुठली ऑर्डर कोणालाही दिलेली नाही. मग आम्ही SP मतानीजींना विचारलं ते म्हणाले अरे ताई मैं तो आजी जॉईन हुआ हूं. मग आम्ही तिथले जे PI आहेत
जे तपास कार्य करत आहेत म्हेत्रेजी, या म्हेत्रेजींना बोललो, ते म्हणाले मी ही ऑर्डर दिली नाही, जर डीआयजीने ऑर्डर दिली नाही, एसपींनी दिली नाही, पीआयने दिली नाही, तर हेड कॉन्स्टेबल वनिता राऊत कुणाच्या ऑर्डर फॉलो करत होत्या? त्यावर रिलेटिव्ह असं सांगतात त्याच वेळेला की कल कोई एक लेडी हमसे मिलने आई थी, उसने कहा कि किसी से भी किसी तरह की बात भी नहीं करनी है और कुछ लेन देन भी नहीं करना है। आता या लेडी कोण होत्या त्यांनाच माहिती की त्या कोण त्यांना भेटायला गेल्या होत्या। बरं, सेक्शन 164 अंतर्गत आपल्याकडे एक व्हिडिओ स्टेटमेंट नोंदवण्याची पद्धत आहे पीडितेचं आणि जे काही आय विटनेस असतात त्यांचं सुद्धा, परंतु त्या काळापर्यंत सेक्शन सीआरपीसी 164 अंतर्गत हे स्टेटमेंटच नोंदवलं गेलं नव्हतं। हे स्टेटमेंट का नोंदवलं नाही यावर आम्ही एसआयटी जी नेमलेली आहे त्या रागसुदाजी तब्बल, मला वाटतंय 9 तारखेला त्या जॉईन झाल्या आणि त्या जेव्हा त्यांना आम्ही विचारलं की का ते स्टेटमेंट नोंदवलेलं नाही, तर त्यांचं असं म्हणणं होतं की नाही अभी तो वो आयसीयू मे आहे। आम्ही समजू शकतो की पीडित आयसीयू मध्ये आहे, परंतु साक्षीदारांचे स्टेटमेंट का नोंदवले नाही त्यावर त्यांच्याकडे उत्तर नाहीये। धक्कादायक गोष्ट अशी की हे सगळं भंडारा आणि गोंदियाच्या एसपींना आपण बोललं पाहिजे म्हणून आम्ही विश्व पानसरेंना भेटायला, म्हणजे गोंदियाचे एसपी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा वेगळीच गोष्ट समोर आली की गोंदियामध्ये 14 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाले आणि तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या आयपिल्स खाऊ घातल्या गेल्या, ज्यामुळे ती आता मृत्यूशी झुंज देते, जी गंगाबाई वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात सध्या गोंदियामध्ये आहे। आता परत प्रश्न निर्माण होतोय की विदाउट प्रिस्क्रिप्शन गर्भपाताच्या गोळ्या कुठल्या मेडिकलमधून मिळतात, ते मेडिकल सील का बरं होत नाही? तर यावर एसपी विश्व पानसरेंचं असं म्हणणं आहे की दॅट इज नॉट अवर जॉब। मग कोणाचा जॉब आहे? तर म्हणतात हे एफडीएशी संबंधित काम आहे, अन्न औषध प्रशासन मंत्रालय। पण आता अन्न औषध प्रशासन मंत्रालयाला आम्ही जाब कसा विचारायचा, कारण राज्यात अजून अन्न औषध प्रशासन मंत्रालय स्थापितच झालेलं नाहीये। या सगळ्या पीडित महिलांना मनोधैर्य योजना आणि समुपदेशन यावरती बोलावं म्हटलं तर राज्यात महिला बालकल्याण मंत्रालय स्थापितच झालेलं नाहीये। 6 दिवस एसपी का नव्हता म्हणून आपण जर गृहमंत्र्यांना जाब विचारायचा तर त्या काळामध्ये राज्याला गृहमंत्रीही नव्हता। बरं, या सगळ्या घटनेच्या उपर जेव्हा आम्ही या महिलेला मनोधैर्य योजनेतनं पैसे का दिले गेले नाही म्हणून डीआयजी साहेबांना विचारतो, तेव्हा डीआयजी साहेब असं सांगतायत की ताई या बाईचं बँकेत खातं नाहीये। बँकेत खातं का नाही म्हणून आम्ही तिच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलो, त्यावेळेला असं कळलं तिथल्या पोलीस पाटील आणि सरपंचांनी सांगितलं की सदरील महिलेचं आधार कार्डही नाहीये आणि रहिवासी प्रमाणपत्रही नाहीये। म्हटलं तिचं रहिवासी का नाही, तर त्यावर ते असं सांगतात की सदरील महिलेला राहायला घरच नाही। सन्माननीय माध्यमांनी याचा विचार करावा, कारण 24/7 जे लोक सगळे मोदीजींची आरती ओवाळण्यामध्ये जे काही व्यस्त आहेत अशा सगळ्यांना माध्यमांनी हे विचारणं गरजेचं आहे की जर अशा पद्धतीने राहायला घरच नाहीये लोकांना, हे कोणाच्या घरावर तिरंगा लावण्याची भाषा करतायत? एकीकडे तुम्ही तिरंगा लावण्याचं राजकारण फार जोरात करताय, परंतु परिस्थिती अशी आहे की भंडारा गोंदिया जो अत्यंत संवेदनशील भाग आहे, जिथं की नक्षलवादी चळवळी सतत उदय पावत राहतात आणि सतत त्याचा उद्रेक होत राहतो, या संवेदनशील भागातली ही अत्यंत वाईट गोष्ट आहे। आणि या सगळ्या फॅक्ट्स महाराष्ट्राच्या समोर आल्या पाहिजेत की ही घटना का घडली, कशासाठी घडली। आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की सबंध राज्यभरात ज्या या सगळ्या पीडित आहेत, बरं त्याच्यासमोर मला वाटते मनीषा ताईच बोलल्या, एक तिसरी एक बाई होती की जी 13 वर्षाची मुलगी जी बाळांत झालेली होती, म्हणजे इतक्या सगळ्या घटना जर घडत असतील तर हे अत्यंत वाईट आहे। या संदर्भाने शिवसेना एक तीव्र आंदोलन राज्यभरात उभं करत आहे। नाही न सांगायला काय आहे, पण मला आठवत नव्हतं नाव, तुम्हाला आठवलं असेल तर तुम्ही सांगा, कारण मी फारच नाही, मी राजकारणात फारच नवीन आहे, काय मी चळवळीतली आहे, त्यामुळे अजून राजकीय पुढाऱ्यांची तितकीशी माझी तोंड ओळख झालेली नाहीये, त्यामुळे कदाचित मला ते नाव आठवलं नसेल। नाही, यांनी आता सांगितलं की काहीतरी काय वाघ का काहीतरी नाव आहे ना त्यांचं, चित्रा वाघ असं काहीतरी नाव आहे, तेच गेल्या होत्या ना, त्यात काही एवढं का त्यांचं नाव घेतल्यावर पण ईडी माझ्या घरावर येणार आहे का, असं काही असेल तर बघा। येस, आम्ही डीआयजी संदीप पाटील साहेबांना याच्या संबंधाने अगदी
लगेच तातडीने त्यांना आम्ही हे कळवलं, बोललो आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून. आणि आम्ही एसपी मतानीजींना अँड ही अपोलोगाइज्ड फॉर दिस थिंग की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण आमच्याकडून अशी कुठलीही ऑर्डर दिलेली नव्हती किंवा कुठल्याही इन्स्ट्रक्शन दिलेल्या नव्हत्या. आम्हाला हे आता फाइंड आउट करावं लागेल की कॉन्स्टेबल वनिता राऊत कोणाच्या सांगण्यावरून असं वागत होत्या. आणि मनीषाबाईंनी सांगितलं की त्यांची काहीतरी चौकशी या मुद्द्यावरती लावलेली आहे.